अध्यक्ष पदाच्या निवडणुकी करता जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्या प्रस्तावातनं हे सरकार किती असुरक्षित आहे, किती इनसिक्युअर आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं। 60 वर्षापर्यंत अध्यक्षांची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने झाली, अगदी जेव्हा विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष यांच्यात 5-7 मतांचा फरक होता त्याही काळामध्ये ही गुप्त मतदान पद्धतीने झाली। पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असे सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नियम बदलून ओपन पद्धतीनं ही निवडणूक घेण्याची नामुष्की आली आहे। याचं कारण त्यांच्यातला जो असंतोष आहे हा इतका भयानक आहे की त्यांना ही खात्री आहे की गुप्त मतदान पद्धतीनं जर केलं तर त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये व्यक्त करतील आणि त्यांच्यावर नामुष्की येईल आणि म्हणून त्यांनी आज नियम बदलण्याचा घाट घातला आहे। आणि हे करत असताना इतक्या घाई गर्दीत हे सगळं करण्यात आलेलं आहे। पहिल्यांदा नियम समितीच्या बैठकीत अहवाल तयार करून केवळ भाजपच्या नियम समिती सदस्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही। नियम समितीतही त्यांचं बहुमत असताना देखील त्यांनी भाजपच्या सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, तरी दुसऱ्या बैठकीत भाजपच्या सदस्यांनी त्याच्यावर डिसेंट नोट दिली आहे। आणि आज सभागृहामध्ये नियम समितीचा रिपोर्ट आणताना नियमानुसार 10 दिवसाचा कालावधी दिला पाहिजे, ऑब्जेक्शन्स आले तर पुन्हा नियम समितीची बैठक बोलवली पाहिजे, पुन्हा नियम समितीने त्याच्यावर निर्णय केला पाहिजे आणि ते सभागृहात आलं पाहिजे। ही सगळी पद्धत डावलून चुकीच्या पद्धतीनं नियम 57चा उपयोग करत अत्यंत घाईघाईनं आवाजी मतदानानं हा अहवाल मंजूर करून आणि 10 दिवसाची मुदत 1 दिवसावर आणण्याचा प्रयत्न केला। आणि या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर याच्यामध्ये बघितलं तर आम्ही पोल मागत होतो पण पोल देखील या ठिकाणी देण्यात आला नाही, त्यामुळे सरकार किती घाबरलेलं आहे। आता हे घोडेबाजार वगैरे म्हणतात, मग 60 वर्षात हा घोडेबाजार नव्हता का? आणि नव्हताच, कधीच झाला नाही तो। त्याच्यामुळे हे जे गोंडस नावं देण्याचा प्रयत्न आहे, हे गोंडस नावं यांची इनसिक्युरिटी आहे, असुरक्षितता आहे, घाबरलेलं सरकार आहे, आपल्या आमदारांवर विश्वास नसलेलं असं महाराष्ट्राच्या इतिहासातलं सरकार कधी बघितलं नाही। आज विजेच्या संदर्भातली आमची लक्षवेधी ही ज्यावेळेस आम्ही मांडली, सभागृहामध्ये सर्व पक्षीय सदस्यांचं याला समर्थन होतं आणि विशेषतः ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं चाललं आहे आणि एखाद्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही तर संपूर्ण DP काढून नेली जाते, गावाची विजेचे स्ट्रीट लाईटचे कनेक्शन बंद करून टाकले आहेत, गावाच्या गावं अंधारात आहेत, पाण्याचे जे गावाचे कनेक्शन्स आहेत पाणी पुरवठा योजनांचे ते बंद केलेले आहेत। आणि म्हणून हा विषय आम्ही लावून धरला आणि त्याच्यावर मंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही म्हणून आम्हाला हे कापावं लागतं असं उत्तर दिल्यामुळे राज्य सरकारने याच्यावर जबाब द्यावा ही आम्ही मुद्दा लावून धरला आणि त्याच्यावर ती लक्षवेधी राखून ठेवली आहे आणि उपमुख्यमंत्री वित्तमंत्री हे त्याच्यावर उत्तर देतील असं सांगण्यात आलं आहे। पण एकूणच ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचा हा उद्योग चाललेला आहे याच्याविरुद्ध या सभागृहात उद्याही आम्ही आवाज उचलणार आहोत आणि आमच्या चर्चेच्या माध्यमातनं कशा प्रकारे सरकार दिशाभूल करत आहे, सरकार जे सांगतं की
थकबाकी वाढली ते व्याजावर व्याज लावून सांगितलं जातंय आणि आमच्या काळामध्ये 11,000 कोटी रुपये राज्य सरकारने वीज मंडळाला दिलेले आहेत, तसं हे राज्य सरकार एक नवा पैसा द्यायला तयार नाही आणि सावकारासारखी सगळी वसुली शेतकऱ्यांकडनं आम्ही करू आणि गरिबांकडनं आम्ही करू अशा प्रकारचं जे सावकारी काम या ठिकाणी चाललेलं आहे त्याचा विरोध हा या सभागृहात आम्ही यापुढे देखील करत राहणार आहोत। आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आणि वेगवेगळ्या चक्रीवादळामध्ये जे लोक ग्रसित झाले यांचा मुद्दा आम्ही लावून धरला होता आणि याच्यावर सरकार पूर्णपणे उघड पडलंय। 11,500 कोटीचं पॅकेज किती फसवाय हे आता त्यांनी स्वतः मान्य केलंय की त्यातले 1500 कोटी शेतकऱ्यांकरता होते आणि इतर पैसे इतर कामांकरता होते। त्याच्या आधीचं 10,000 कोटीचं पॅकेज देखील तसंच फसवं होतं। 25,000 आणि 50,000 रुपयाची घोषणा बांधावर जाऊन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये आता शेतकऱ्यांना किती पैसा मिळाला मी त्याची यादीच या ठिकाणी वाचून दाखवली की विदर्भातल्या 6 जिल्ह्यांना पूर परिस्थितीमध्ये 10 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्हा पूर्ण जिल्ह्याला मिळाले मार्च एप्रिल मे 2021, मदतीचा जी आर निघतो ऑक्टोबरमध्ये आणि राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी परिस्थिती। रत्नागिरी जिल्हा 5 लाख, सिंधुदुर्ग जिल्हा 24 लाख, परभणी जिल्हा 25 लाख, हिंगोली जिल्हा 14 लाख, नांदेड 20 लाख, उस्मानाबाद 1,74,000, यवतमाळ 10 लाख, नागपूर 23 लाख, वर्धा 29 लाख, गोंदिया 26 लाख, चंद्रपूर 35 लाख। म्हणजे नेमके 35 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये किंवा 1.5 लाख रुपये किती शेतकऱ्यांना मदत केली हा देखील या ठिकाणी 1.5 लाखात अख्ख्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना मदत केल्याचा दावा हे सरकार करतंय, दावा किती फोल आहे हे देखील आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि एवढंच नाही तर केंद्र सरकारकडनं आलेले पैसे देखील हे सरकार वाटू शकलेलं नाही हे देखील आज आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिलेलं आहे आणि याही संदर्भात आमचं मत स्पष्ट आहे की शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांना टाळून आणि या ठिकाणी त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही म्हणून मोठा आक्रोश आहे। देखिए बघा, माननीय मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असेल आणि ते जर इथे येत नसतील तर याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही। कोणाचीही तब्येत खराब असू शकते आणि म्हणून त्या संदर्भात आक्षेप आम्ही कधी घेणार नाही। त्यांची तब्येत ठीक असेल तर त्यांनी जरूर यावं, नसेल तर ते आले नाहीत तरी आम्ही अधिवेशन पार पाडू। देखिए मुख्यमंत्री जी की अगर तबीयत खराब है और वो यहाँ नहीं आते हैं तो उसके ऊपर हमारा कोई आक्षेप नहीं है। उनकी तबीयत ठीक होगी तो उन्होंने यहाँ आना ही चाहिए, अगर नहीं होगी तो नहीं आएंगे तो भी हम आक्षेप नहीं लेंगे। केवल हमारा कहना इतना ही कि काम रुकना नहीं चाहिए और इसलिए अगर वो नहीं आ सकते, कुछ जिम्मेदारियाँ हैं तो उस जिम्मेदारियों का उन्होंने बंटवारा करना चाहिए। असं आहे की CM साहेबांनी जर ते इथे येणार नसतील तर त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या कोणाला तरी दिल्या पाहिजे। आणि आपल्या माहिती करता सांगतो की अधिवेशनाच्या काळात अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देता येतात। अनेक वेळा मी जे ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो आणि एखादे मंत्री गैरहजर असायचे किंवा तब्येत खराब असायची तेव्हाच तेवढ्या अधिवेशनापुरतं ती जबाबदारी दुसऱ्या मंत्र्याकडे आम्ही द्यायचो। आज पुन्हा एका आमदारांनी आक्षेपार्य वर्तन केलं सभागृहामध्ये आणि त्याच्यावर बराच वादंग झाला, काय आपली प्रतिक्रिया आणि त्या प्रकरणात नेमकं पुढे काय झालं? खरं म्हणजे या सभागृहाचा दुरुपयोग या ठिकाणी करण्यात आला। सदस्य सन्माननीय भास्करराव जाधव यांचं जे वर्तन होतं हे आक्षेपार्यही होतं आणि लज्जास्पदही होतं। पहिल्यांदा तर जे पंतप्रधान बोललेच नाहीत ते त्यांच्या तोंडी टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मी त्या ठिकाणी दाव्याने आजही सांगतो की अशा प्रकारचा एकही व्हिडिओ ते बोलल्याचा ते पंतप्रधान असल्याच्या आधीचा देखील कोणी देऊ शकलेलं नाही।
पण यात सगळ्यात वाईट गोष्ट अशी होती की ज्या प्रकारे अंगविक्षेप करून त्यांनी पंतप्रधानांची नक्कल करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय आक्षेपार्ह होतं आणि म्हणून आम्ही त्याच्यावर आग्रह केला की सदस्यांनी माफी मागितली पाहिजे. संपूर्ण सभागृहाचं ते मत होतं, ज्येष्ठ मंत्र्यांचं ते मत होतं, तरी देखील बराच वेळ त्यांनी त्या ठिकाणी माझं म्हणणंच कसं खरं आहे अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटी सभागृहाच्या दबावाखाली त्यांना माफी मागावी लागली. माझी अपेक्षा आहे कोणीही स्वतःला सभागृहापेक्षा मोठं समजू नये, त्यामुळे माझी अपेक्षा आहे की अशा प्रकारे हे जे वर्तन आहे या वर्तनाचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रकारचं वर्तन हे सहन केलं जाणार नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही जर आमच्या नेत्यांचे अंगविक्षेप कराल आणि आम्ही तुमचं स्वागत करू सत्कार करू असं जर भास्करावांना वाटत असेल तर हे शक्य नाही आहे. आणि मी तर सभागृहात म्हटलं त्यांच्याच नाही, कुठल्याही पक्षाच्या नेत्याची कोणी इथे नक्कल केली तर आम्ही तशाच प्रकारचा त्या ठिकाणी आमची भूमिका असेल. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं आहे की अजूनही त्या गोष्टीचं समर्थन भास्करराव जाधव करतायत हे त्याहीपेक्षा वाईट. मुळातच सत्तारूढ पक्षाचे जे मंत्री आहेत हे जेव्हा अडचणीत असतात, यांच्याकडे जेव्हा उत्तरं नसतात, ज्यावेळेस जनतेचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये सभागृहात गोंधळ होईल अशा प्रकारचे आक्षेपार्ह काही ना काही स्टेटमेंट्स करायचे ही यांची परिपाटी राहिली आहे. सभागृहाला भटकवण्याचा प्रयत्न आहे, पण तरी देखील आम्ही भरपूर संयम ठेवला आणि पुढे संयम ठेवू. 430 कोटी रुपये आज ओबीसी आयोगाला निधीची तरतूद करण्यात आली. सगळं आरक्षण गेल्यानंतर आता ही तरतूद करण्यात येते आहे. ओबीसी आयोगाने पैसे मागून एक वर्ष झालं, जवळजवळ 8 महिने तरी झाले, तेव्हा जर हे पैसे दिले असते तर कदाचित ओबीसी आरक्षण कदाचित नाही नक्कीच आपण या ठिकाणी ओबीसी आरक्षण वाचवू शकलो असतो. परंतु तसं न करता जाणीवपूर्वक सगळं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केल्यानंतर किंवा स्थगित केल्यानंतर आता वराती मागून घोडं अशा प्रकारची अवस्था आहे. आम्ही न्यायालयात जाणार नाही, आम्ही सरकारलाच या संदर्भात मागणी केलेली आहे. आमचं स्पष्ट मत आहे की या संपूर्ण घटना ज्या आहेत याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोचले आहेत आणि जर याच्यामध्ये उच्च पदस्थ लोक असतील तर पोलीस त्याची इन्क्वायरी कशी करू शकते. आणि म्हणून कारण आपण बघा 3 महिन्यामध्ये ब्लॅकलिस्टमधनं कंपनीला तुम्ही बाहेर काढता, ब्लॅकलिस्टेड कंपनीला काम देता, ज्याचं ज्या कंपनीला तुम्ही रिजेक्ट केला आहे त्या कंपनीला एम्पॅनल करता आणि सगळी कामं तुम्ही त्यांना देता. या सगळ्या गोष्टी का झाल्या, कोणाच्या दबावात झाल्या, त्या कोणी मागून घेतल्या, असे सगळे प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरं ही तपासात मिळू शकतात, पण तपासावर जर दबाव असला तर ती उत्तरं कशी मिळतील. आणि म्हणून आम्ही ही मागणी केली आहे, महाराष्ट्र पोलिसांनी उत्तम तपास केला आणि ते जर मंत्रालयाच्या धाग्यादोऱ्यांपर्यंत पोचले तर आम्ही त्यांचंही स्वागत करू. देवेंद्रजी, भास्कर जाधव यांचं असं देखील म्हणणं आहे की फडणवीस जे आहेत ते आजकाल खूप चिडचिडे झाले आहेत, त्यांनी स्पोर्टिंगली काहीच घेत नाही. मला एक गोष्ट या ठिकाणी समजत नाही की पंतप्रधानांची नक्कल त्यांनी करायची आणि आम्ही ती स्पोर्टिंगली घ्यायची. मग उद्या आम्ही त्यांच्या नेत्यांची नक्कल करतो आणि त्यांनी ती स्पोर्टिंगली घ्यावी, स्पोर्टिंगली घेण्याचा प्रश्न नाही. मला असं वाटतं की अलीकडच्या काळात भास्कर जाधवांचं जे वर्तन मी बघतो आहे, खाली बसून बोलायचं, प्रत्येक विषयात कुठलाही विरोधी पक्षाचा सदस्य बोलत असला की त्याच्यावर टिप्पणी करायची, प्रत्येक विषयामध्ये सगळे नियम ते असतील हुशार, कदाचित नियमाच्या पुस्तकाचे ते पंडित असतील मला माहीत नाही, पण जणू काही सगळे नियम त्यांनाच माहिती आहेत,
आणि इतर आम्ही सगळे लोक जे 20-22 वर्षापासून या सभागृहात आहोत आम्हाला काहीच माहीत नाही अशा प्रकारे त्यांचं जे वर्तन आहे ते माझे मित्र आहेत जुने मित्र आहेत आम्ही सोबत काम केलेलं आहे म्हणून मी त्यांना सल्ला देतो मी चिडचिड करत असेल तर मी नक्की ते कमी करेन पण मी करत नाही चिडचिड पण ते ज्या प्रकारे वागतायत ते त्यांनी सुधरवलं पाहिजे असं वागणं योग्य नाही आहे बरं नवं त्याचं काल केशव उपाध्यायांनी त्या संदर्भातली सगळी माहिती दिली आहे मी कालच सांगितलं प्रसिद्धीकरता अशा प्रकारचे स्टेटमेंट केले आणि मी त्याला उत्तर दिलं की त्यांना अधिक प्रसिद्धी मिळते त्यामुळे केशव उपाध्यायांनी त्याचं उत्तर दिलं आहे माध्यमांनाही माझं अतिशय नम्रपणे सांगणं आहे तुम्ही बघा ना फॅक्ट कधी निघालेले जी आर आहेत तुम्ही का ट्रॅपमध्ये येता तुम्ही का प्रतिप्रश्न विचारत नाही की जी आर कधी निघाला सांगा सगळे जी आर तर तुमच्यासमोर आहेत ना कोणाच्या काळात निघालेले जी आर आहेत त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी काहीतरी म्हटलं की तुम्ही प्रश्न विचारत फिरायचं आणि मग त्याला प्रसिद्धी द्यायची आणि म्हणून याचं उत्तर काल केशव उपाध्यायांनी जी आरच्या तारखेसहित दिला पण नाना पटोले काही बोलत असतात नाना पटोले म्हणजे असं आहे की हे नाहीतर आजकाल काय एखादी म्हण म्हटली की त्यालाही तुम्ही असं घेता पण ते असं म्हणतात ना काय कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही त्याचा लिटरल अर्थ घेऊ नका पण असं नाना पटोलेंच्या म्हणण्याने काही चालतं का देशातल्या 20 कोटी लोकांनी 303 जागा देऊन मोदीजींना त्या पदावर बसवलं आहे आणि नाना पटोलेंच्या काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेता मिळेल एवढ्याही जागा मिळालेल्या नाहीत तर विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.